श्रोते हो नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या औरंगाबाद केंद्रावरील साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारतीय साहित्याचे निर्माते बी रघुनाथ याविषयी प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र काळुंखे यांच्याशी नम्रता फलके यांनी साधलेला संवाद नमस्कार श्रोते हो साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलंय प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र काळुंखे यांना प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र काळुंखे हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे मराठीच्या अध्यापनाचं काम करतात ग्रामीण कादंबरी आकलन आणि विश्लेषण हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे अनेक ग्रंथांचं त्यांनी संपादन केलेलं आहे विद्यार्थ्यांना पीएचडीचं मार्गदर्शन देखील ते करतात गेली वीस वर्ष ते मराठी साहित्य विश्वात सक्रिय आहेत त्यांच्याकडनं आपण बी रघुनाथ भारतीय साहित्याचे निर्माते या पुस्तकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत जाणून घेणार आहोत हे पुस्तक त्यांनी साहित्य अकादमीसाठी लिहिलेलं आहे तर सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र काळुंखे सर आपलं कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद सर सगळ्यात आधी आम्हाला हे सांगा की साहित्य अकादमीसाठी हे पुस्तक लिहिणं म्हणजे एक प्रक्रिया काय असते प्रत्येक भाषेमध्ये जे अत्यंत महत्वाचे लेखक आणि साहित्यिक असतात त्यांच्यावर साहित्य अकादमी मार्फत त्यांचा परिचय व्हावा त्यांच्या लेखनाचा परिचय व्हावा म्हणून एक छोटी पुस्तिका एक शंभर एक पानाचं पुस्तक तयार केलं जातं जेणेकरून ते पुस्तक त्या भाषेत आणि अन्य भाषात भाषांतरित करून सर्व भारतीयांना त्यांच्या साहित्याचा परिचय व्हावा हा हेतू त्या पाठीमागे असतो याशिवाय ज्यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार मिळतो त्यांचीही पुस्तकं साहित्य अकादमी भाषांतरित स्वरूपामध्ये करतं परंतु भारतीय साहित्याचे निर्माते ही जी मालिका आहे त्यांची ती भारतातल्या मुख्य अशा साहित्यिकांचा परिचय करून देणं या संदर्भातली आहे बरं तर सर मग तुम्हाला कसं निवडण्यात आलं हे पुस्तक लिहिण्यासाठी साहित्य अकादमीचं एक सल्लागार मंडळ असतं आणि त्यामध्ये बैठक होते आधी हे पुस्तक माझ्या आधी मागच्या पिढीतल्या अनेक समीक्षकांकडे आणि अभ्यासकांकडे आलेलं होतं परंतु त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे हे पुस्तक काही होऊ शकलं नाही आणि पुढे मग मक, मागचे जे साहित्य अकादमीचं जे सल्लागार मंडळ होतं त्यांनी मला विनंती केली किंवा सूचना केली असं म्हणावं तर की या पुस्तकं या बी रघुनाथांवर तुम्ही लिहाल का तर मी त्यांना तात्काळ होकार दिला आणि मराठवाड्यातील हे जवळजवळ पहिले लेखक असल्यामुळं त्यांचं काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं या कामालाही महत्त्व दिलं आणि मी होकार देऊन हे काम पूर्ण केलेलं आहे बर पण तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला सांगितलं त्यांनी आणि सूचना केली आणि तुम्ही लगेच हो म्हटला तुम्हीही एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहात व्यस्तता तुम्हालाही आहे पण बी रघुनाथांवरच साहित्य त्याच्यावरचे पुस्तक जे आहे ओळख पत्रिका ती आपण लिहावी असं तुम्हाला का वाटलं मी आधी बी रघुनाथांवर एक पेपर एक निबंध लिहिला होता आणि तो बी रघुनाथांच्या कादंबऱ्यावरचा होता आणि हा खुद्द परभणीमध्येच चर्चासत्र हे झालं होतं मराठवाडा साहित्य परिषदेच्या मार्फत आणि तो निबंध लिहित असताना माझं असं लक्षात आलं की बी रघुनाथ हे अत्यंत महत्त्वाचे असे लेखक आहे त्याशिवाय त्यांनी विविधांगी अशा साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्याचा दस्तऐवज म्हणून या त्यांच्या लेखनाकडे आपल्याला पाहावं लागतं हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आधी किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आधीचा जो समाज जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो बी रघुनाथांच्या कथा कादंबरीमध्ये आपल्याला दिसतो त्यामुळं या लेखकाचं महत्त्व माझ्या आधीच लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा आपला बी रघुनाथांचा एक सूक्ष्मपणाने अभ्यास होईल हाही हेतू होता आणि त्यामुळे या पुस्तक लिहायला मी उत्सुकतेने तयार झालो अच्छा तर या पुस्तकाचं साधारणतः स्वरूप कसं आहे या पुस्तकामध्ये एक चार पाच प्रकरणामध्ये हे पुस्तक विभागलं गेलेलं आहे पहिल्या प्रकरणामध्ये बी रघुनाथांची जडणघडण हा मुख्य भाग आहे आणि त्याच्यात उपभाग जो आहे है, त्यावेळेचा हैदराबाद संस्थान कसं होतं म्हणजे समाज कसा होता अशा दोन भागामध्ये पहिल्या प्रकरणाची विभागणी झालेली आहे त्यानंतर बी रघुनाथांनी ज्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे त्या साहित्य प्रकाराच्या अनुरूप ही प्रकरणं पुढची केलेली आहे त्यामध्ये त्यांचं कथालेखन आहे त्यांचं कादंबरी लेखन आहे त्यांचं कविता लेखन आहे आणि त्यांनी ललित निबंध लिहिलेले आहेत एकच पुस्तक त्याचं जरी असलं अल्प प्रमाणात जरी असलं तर तेही महत्वाचं आहे आणि त्यानंतर समारोपाच्या प्रकरणामध्ये बी एकूण वाङ्मयीन वैशिष्ट्यांचा मी विचार केलेला आहे आता सर आता आपण एकंदरीत तुमच्या या पुस्तकाची निर्मिती कशी झाली ते जाणून घेतलं आता आपण बी रघुनाथांबद्दल आपण समजून घेऊया तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की बी रघुनाथ यांची जडणघडण कशी झाली त्या बाबतीत आम्हाला जरा सविस्तर सांगा बी रघुनाथांचा जन्म परभणी जिल्ह्यातील सातोना या छोट्याशा गावामध्ये झाला एकोणीसशे तेरा साली हा जन्म झाला आणि तिथेच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं पण सुदैवाची गोष्ट अशी की ही त्या काळामध्ये सुद्धा काही वाङ्मय नियतकालिक काही वर्तमानपत्र या गावामध्ये येत होती आणि त्यामुळे लहानपणापासूनच प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत असतानाच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली त्यानंतर त्यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ते नातेवाईकांकडे हैदराबादला पुढील शिक्षणासाठी गेले तिथे गेल्यानंतर हैदराबादमध्येच विवेक वर्धिनी नावाची एक चांगली शाळा तिथे होती तिथे त्यांनी प्रवेश घेतला या शाळेतलं वातावरणही त्यांना वाङ्मयीन जडण घडण्यासाठी अत्यंत उपकारक असं ठरलं तिथे रमू जोशी नावाचे त्यांना शिक्षक लाभले त्याशिवाय या शहरामध्ये वाराकांत हे आ, कवी राहत होते त्यांचाही सहवास त्यांना लाभला विशेष म्हणजे कमी काळामध्ये वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षीच त्यांनी पहिली कविता लिहिली एकोणीसशे तीसला आणि ती कविता लिहिली त्यांनी फुलारी या टोपण नावाने न्यायमूर्ती केशवराव कोरटकर यांनी राजहंस नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं आणि सुरू केल्याबरोबरच यांची कविता त्या नियतकालिकामध्ये आली परिस्थितीमुळे त्यांना पुढचं शिक्षण काही घेता आलं नाही आणि म्हणून त्यांना कमी वयामध्ये नोकरी करावी लागली निजाम शासन व्यवस्थेमध्ये एकोणीसशे बत्तीसला ते पुन्हा परभणीला आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये साधे कारकून म्हणून नोकरी करू लागले त्यांचं अक्षर चांगलं होतं त्यामुळे त्यांना ही नोकरी करत असताना कॉपिस्ट म्हणूनसुद्धा काम करावं लागायचं त्याशिवाय हवामानाची नोंद करण्याचं जे कार्यालय असेल तिथे त्यांना रात्रंदिवस बसून ती नोंद करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे म्हणजे बी जीवन जर आपण पाहिलं तर त्यांना ही नोकरी काही आवडत नव्हती एकतर निजाम सरकार हेही नापसंत होतो त्यांना किंवा ती परिस्थितीच तशी होती त्याशिवाय त्यांचं नोकरीचं जे पद आहे तेही त्यांना आवडत नव्हतं अशी बिकट परिस्थिती एकीकडे होती त्यामुळे कदाचित त्यांनी लहानपणापासून होतीच त्यांना वाचनाची सवय पण पुढे लेखनाकडे त्यांचा जो कल आहे तो वाढत गेला त्यामध्ये त्यांनी मग परभणीमध्ये जे त्यांचं मित्रमंडळ होतं तिथं त्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा काही काम केलं काही भूमिका त्यांनी नाटकामध्ये केल्या पण त्यांचं मित्रमंडळ हे मोजकंच होतं म्हणजे बी रघुनाथांचा स्वभाव हा थोडा अबोल असा होता आणि त्यामुळे बाहेरच्या जगाशी फार संबंधही त्यांचा येत नव्हता त्यामुळेही ते वाचन लेखनाकडे अधिक लक्ष देत होते परंतु कालांतराने जेव्हा त्यांना मुलगी झाली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं आणि मग ते संसारामध्ये रमले पण या मधल्या काळामध्ये एकटेपण त्यांच्या वाट्याला आलेलं होतं आणि या एकटेपणाच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड लेखन त्यांचा लेखनाची गतीसुद्धा वाटलेली याचं प्रत्यंतर किंवा याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला सुद्धा दिसतं बी चरित्रात्मक माहिती आजही पूर्ण उपलब्ध नाही कारण त्यावेळेला नोंदी ठेवण्याचा किंवा तो काळ एवढा नव्हता त्यातल्या त्यात मराठवाड्याचा परिस्थितीही काहीशी मागास किंवा मध्ययुगीन म्हणावी अशीच बरोबर आता आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर बी रघुनाथांचा सुद्धा सगळा जो काळ आहे आणि तुम्ही जे सांगितली जडणघडण ही सगळी निजाम राजवटीमध्ये झालेली आहे तर त्याचा काही परिणाम त्यांच्यावर झाला का त्यांच्या लेखनामध्ये ते दिसतं का अगदी त्यांच्या अनेक कादंबऱ्यांची उदाहरणं आपल्याला देता येतील म्हणजे हिरवे गुलाब यामध्ये जी परिस्थिती त्यांनी वर्णन केलेली आहे त्यामध्ये अमीर आणि जानकीराम अशी एक जोडगोळी आहे आणि हे नोकरशा आहेत आणि mm -hmm. त्यांनी खेडोपाडी जो हैदोस चालवलेला आहे है। भ्रष्टाचारी व्यवस्था जी आहे mm -hmm. ती आपल्याला या का कादंबरीमध्ये दिसून mm -hmm. येते mm -hmm. त्याशिवाय mm -hmm. म्हणे लढाई संपली या कादंबरीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हैदराबाद संस्थानामध्ये त्याचं वर्णन त्यांनी कळलं पाहिजे परंतु अत्यंत महत्वाची कादंबरी जिला म्हणता येईल तिचं नाव आहे जगाला कळलं पाहिजे वंदे मातरम नावाचं आंदोलन हैदराबाद संस्थानामध्ये एकोणीसशे अडोतीस ला झालं आणि ही कादंबरी त्यानंतर एक सात आठ दहा वर्षांनी आली हैदराबाद संस्थानामध्ये बॅरिस्टर वामनराव नाईक नावाचे समाज होते अनेक संस्था त्यांनी या हैदराबादला स्थापन केलेल्या होत्या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आणि त्या आधारावर एकोणीसशे अडोतीस ला उभं राहिलेलं वंदे मातरम आंदोलनाचं प्रतिसाद किंवा प्रतिबिंबच या कादंबरीमध्ये पडलेला आहे म्हणजे अख्खा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढाच आपल्याला या कादंबरीमध्ये म्हणजे आपण आज अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहोत आणि याचा जर आपल्याला एक वाङ्मयन इतिहास बघायचा असेल तर बी रघुनाथांचं साहित्य हे अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे बी रघुनाथ जसे समाज सामाजिक वास्तवाला सामोरे गेले तसेच ते काळालाही सामोरे गेले बरोबर आणि बी रघुनाथांच्या इतर साहित्याचे एकंदरीत स्वरूप काय सांगता येईल आपल्याला त्यांनी कादंबरी बरोबर कथाही लिहिलेल्या आहेत आणि या साहित्यामध्ये आणखीन काही सूत्र किंवा विषय ज्याला आपण म्हणता येईल ती जी आहेत त्यामध्ये सामाजिक परिस्थिती त्यांनी आणलेली आहे त्याशिवाय स्त्रियांचं अत्यंत वास्तव असं चित्रण त्यांनी या कादंबऱ्यामध्ये केलेलं आहे स्त्रियांची जी परिस्थिती आहे त्यांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार आहेत संसारी स्त्रियांवर घरामध्ये होणारे अन्याय अत्याचार आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारे हे चित्रण केलेलं आहे आणखीन अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे देह विक्रय करणाऱ्या स्त्रियांचंही चित्रण त्यांनी अत्यंत धाडसी असं चित्रण त्यांनी केलेलं आहे विशेष म्हणजे या स्त्रियांचं चारित्र्य नैतिक कसोटीवर त्यांनी आणलेलं आहे की ह्या स्त्रिया किती त्याग करतात किंवा नीती कशी जोपासतात त्यांना पश्चाताप झाल्यानंतर समाजामध्ये कशा मिसळतात त्या उलट पाखंडी पुरुष आणि निती धैर्य ढासळलेले त्यांचं पाखंड खंडन बी रघुनाथांनी या कथांमध्ये केलेलं आहे म्हणजे मानवी स्वभावाचे एक सूक्ष्म निरीक्षण आणि त्यांच्या मानसिक पातळीवर जाऊन त्यांचं लेखन बीबी रघुनाथांनी केलंय असं म्हणायला हरकत नाही हा मानसिक त्यांनी मनाचं सुद्धा चित्रण बी रघुनाथांनी केलेलं आहे या काळामध्ये नवकथा येत होती दुसऱ्या महायुद्धानंतर नवकथेचा जो काळ आहे असं म्हटलं जातं की बी रघुनाथांच्या कथेमध्ये नवकथा नवकथेचे बीज पहिल्यांदा दिसतात म्हणजे आकाश नावाची त्यांची एक कथा आहे की त्या कथेमध्ये तटस्थ वृत्तीनं प्रेम करणारा एक युवक त्यामध्ये दाखवलेला आहे किंवा उत्पाद नावाच्या कादंबरीमध्ये एक साधा नोकर जो आहे त्याच्या एक दिवसाच्या दैनंदिनीचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे मनाचंही चित्रण त्यांनी खूप ठिकाणी केलेलं आहे सर बी रघुनाथांनी कविता सुद्धा लिहिलेल्या आहे त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला बीरगुनाथांच्या काही कविता तर आजही अजरामर झालेल्या आहे आजही त्यांची गायन केलं जातं किंवा वाचल्या जातात जाता उदाहरणार्थ त्यांच्या चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली पंढरी या ओसरीची आज ओस झाली कोणाड्यात उमडून पडे घरकुल आज सत्य कळो येई दाटीमुटी तिल ही कविता ही चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली ही कविता सुद्धा आज अत्यंत महत्वाची अशी आ, मानली जाते किंवा सायंकाळचं वर्णन करणारी त्यांची एक कविता आहे गाऊलीच्या पावलात सांज घरा आली तुंबलेल्या आचळात सांज भरा आली म्हणजे एखादी प्रतिमा कशी वापरायची याचंही एक चांगलं उदाहरण आपल्याला त्यांच्या कविता कवितेमध्ये असत काही सौंदर्यांचं वर्णन ही कविता त्यांनी श्री सौंदर्याचं वर्णन ही त्यांनी केलेल्या तर एकंदरीत बी रघुनाथांनी ललित कथा कादंबरी कविता अशा सगळ्या प्रांतांमध्ये मुशाफिरी केलेली आहे असं दिसतंय त्यांची जवळजवळ पंधरा पुस्तकं आहेत त्यामध्ये त्यांनी पाच कथा संग्रह सात कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यांच्या कविता संग्रहाची दोन पुस्तकं आहेत आणि एक ललित निबंध संग्रह त्यांच्या नावावर आहे अशी पंधरा पुस्तकं त्यांनी एकोणीसशे तीस पासून तर त्रेपन्नपर्यंत अवघ्या तेवीस वर्षामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे फार कमी आयुष्य त्यांना मिळालं आणि त्यामुळे त्यांची अत्यंत महत्त्वाची कादंबरी जी आहे ती सगळ्यात शेवटची आडगावचे चौधरी नावाची कादंबरी आहे मराठवाड्यातील सरंजामी व्यवस्था कशी होती याचं वर्णन त्यांनी या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे केवळ शोषक किंवा अन्याय अत्याचार करणारा विशिष्ट धर्माचाच असतो असं नव्हे तर खेड्यापाड्यामध्ये वतनदार सामान्य माणसाचं कसं शोषण करतात अशा नऊ पिढ्यांचं आणि तीनशे वर्षाच्या काळाचं त्यांनी वर्णन या कादंबरीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून बी रघुनाथांची ही सर्वश्रेष्ठ कादंबरी असं म्हटलं जातं त्यांना जर आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनी अधिक उत्तम उत्तम लेखन केलं असतं असं निश्चितच म्हणता येतं नक्कीच काळून की सर बी रघुनाथ यांच्या एकंदरीत साहित्याचा समग्र साहित्याचा आपण अभ्यास केलेला आहे तर एकंदरीत आपल्याला काय सांगता येईल की बी रघुनाथांचं मोठेपण नेमकं कशामध्ये आहे त्यांच्याकडनं आपण हेच घेतलं पाहिजे की लेखकाने कोणताही श्रेष्ठ लेखक हा समाजाला सामोरं जातो तो काळाचंही वाचन करत असतो म्हणून लेखकाच्या लेखनांमध्ये किंवा साहित्यामध्ये त्या त्या काळाचं प्रतिबिंब पडतं त्या त्या समाजाचं प्रतिबिंब पडतं हे तर खरंच आहे परंतु सामान्य शोषित वंचित अशा सामान्य माणसाची बाजू लेखक कधीही घेत असतो बी रघुनाथ हे हैदराबाद सरकारमध्ये नोकर होते तरीही त्यांनी धाडसाने सामान्य माणसाची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून ही गोष्ट आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडनं शिकली पाहिजेत किंवा आजही मराठवाड्याचा अभ्यास करायचा असेल तर बी रघुनाथांच्या साहित्याशिवाय पर्याय नाही फार लेखन या काळावर झालेलं नाही त्यामुळे बी रघुनाथांच्या साहित्याचं मोल आहे असं मला वाटतं कारण की सर तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात तर बी रघुनथांप्रमाणेच वैशिष्ट्य ज्यांच्या साहित्याची आहे असे कोणते महत्वाचे लेखक तुम्हाला वाटतात आज समकालीन मुंबईमध्ये राहून बहुपाध्यांनी अशाच स्वरूपाचं लेखन केलेलं आहे असं मला वाटतं हो। मराठवाड्याची उदाहरणं द्यायची तर अलीकडील आसराम लोमटे यांचंही आपल्याला उदाहरण देता येईल की त्यांनी आत्ताचा मराठवाडा जो अर्धनागर स्वरूपाचा आहे तो उभा केलेला आहे आणि तिथेही त्यांनी सामान्य माणूस हा केंद्रवरती ठेवलेला आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे सर प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र काळुंके सर आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात आणि फार महत्वाच्या विषयावर आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद